प्रतापराव जाधवांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे बुलढाण्यात, त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. प्रतापराव जाधव यांना सुद्धा दिल्लीतून फोन आलेला आहे, त्यामुळं संध्याकाळी ज्यावेळेस शपथविधी सोहळा पार पडेल त्यावेळेस प्रतापराव जाधव हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील. आणि बुलढाण्यात मात्र त्यामुळं आनंदाचं वातावरण आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना दिल्लीतून बोलावून आले, त्यामुळं प्रतापराव जाधव हे मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्यामुळं मात्र बुलढाण्यात आनंदाचं वातावरण. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्या सोबत जोडलेत. प्रफुल्ल, प्रतापराव जाधव यांना दिल्लीतून बोलावण आलेलं आहे त्यामुळे ते मंत्रिपदाची शपथ घेतील, बुलढाण्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? जगदीश, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे, कारण की गेल्या 22 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे खासदार प्रतापराव जाधव हे जे आहे बुलढाण्याच्या मूळचे आहेत. याआधी ज्या लोकांना या ठिकाणी केंद्रात मंत्रिपद मिळालं होतं ते आनंदराव अडसूळ, त्याचबरोबर मुकुल वासनिक, हे दोघेही बुलढाणा जिल्ह्याचे मूळचे रहिवासी नव्हते, मात्र पहिल्यांदाच भूमिपुत्र असलेल्या खासदार प्रतापराव जाधवांना केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत असल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठं आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रतापराव जाधव गेल्या 35 वर्षापासून राजकारणामध्ये, मग ते आमदारकी असेल किंवा मग खासदारकी असेल, ते या ठिकाणी भूषवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या 1995 पासून प्रतापराव जाधव यांचा हा जो राजकीय जो ग्राफ आहे तो वाढत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतापराव जाधव 1995 ला पहिल्यांदा आमदार झाले होते, त्यानंतर प्रतापराव जाधव यांची यानंतर काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? काल सायंकाळीच प्रतापराव जाधव यांचे कुटुंबीय जे आहे ते दिल्लीला रवाना झालेले आहेत, त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्याशी काही संपर्क साधता आलेला नाहीये. त्यांचे कुटुंबीय सर्व लोक दिल्लीला या ठिकाणी दाखल झालेले आणि सायंकाळी प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी शपथ घेणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांचा गृह तालुका असलेल्या मेहकर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय. फटाक्याची आतिषबाजी असेल, पेढे भरून एकमेकांसोबत जो आनंद आहे तो साजरा करताना बुलढाणा जिल्ह्यावासी आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्यांदा अशा पद्धतीने 22 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्याला केंद्रात मंत्रिमंडळामध्ये पहिल्याच या टर्म मध्ये 22 वर्षानंतर बुलढाण्याला मंत्रिपद मिळतंय, त्यामुळं इथले नागरिक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आनंदित आहेत. धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या माहिती.